हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि पुणे बारामती अशा भागातून इथे जमलेले आणि तुडुंब गर्दी केलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिलांची संख्या छान आहे, कारण आत्ताच मला वाटतं एक कार्यक्रम करून आलेले आहेत, त्यामुळे उत्साहात आहेत. ठाकरे सरकार आहे, बरोबर आहे, पण अशा लोकांसाठी ते ठोकरे सरकार आहे. ठोकून काढणं हा तसा आपला जुना धंदा आहे, तो विसरायचा नाही. सरकार आहे वगैरे सगळं ठीक आहे, मूळ काम विसरायचं नाही आपलं. मुख्यमंत्री आज सकाळी दिल्लीत होते. लोक म्हटलं दिल्लीत कशा करता गेले मुख्यमंत्री, प्रत्येकाच्या मनात शंका आहे. अनेकांनी पाण्यात देव घालून बसले, काय होत आहे काय नाही होत आहे, पण मुख्यमंत्री परत मुंबईला आलेले आहेत. अमित शहा नाही भेटले, हे समोर कॅमेरे आहेत ना, त्यांना सांगावं लागतं. आणि त्यांची कोणतीही व्यक्तिगत चर्चा झालेली नाही. ज्या शासकीय कामासाठी ते गेले होते तेवढंच काम करून ते राज्यात मुंबईत परतले. हे सरकार अजून 3 वर्ष चालेल. विजय सुतारे साहेब मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच असतील आणि 2024 नंतर सुद्धा तेच असतील. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या 105 आमदारांच्या विरोधी पक्षाला, विरोधी पक्षानं कोणत्या प्रकारचं विधायक कार्य केलं पाहिजे या महाराष्ट्रात, याविषयी पुण्यासह सगळ्या शहरामध्ये आपण प्रशिक्षण केंद्र उभारू. स्वप्न बघण्यांवर बंदी आणू. 5 वर्ष खूप स्वप्न आपण पाहिलीत, आता बघू नका, कारण तुम्ही कितीही आपटलीत आपल्या भाषेत बोलायचं. देखते रहिए DB भारती समाचार, नजर हर खबर पर.